सध्या तुरुंगात असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या आईला उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक तुझी मुले तू काळजी घे असं भावनिक पत्र पाठवलंय. भारतीय नौदलाचं MiG-29K हे लढाऊ विमान बुधवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे गोव्याच्या किनारपट्टीवर कोसळले. तथापि त्यापूर्वीच या विमानाच्या चालकाने आपली सुटका करून घेतल्याने तो बचावलाय. रेल्वे कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 2021-22 साठी 78 दिवसांचा PLB म्हणजेच उत्पादनाशी निगडीत बोनस देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाय. यासह देशभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. पत्राचाळ प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक 4 पानी पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी ईडीची रेड आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याच्या घटना आणि अन्य बाबींचा उल्लेख केलाय. सेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि नवीन चिन्ह त्या पक्षाला दिल्यानंतर राऊत यांची ही चिठ्ठी समोर आली आहे. छत्रपती शिवाजींनी दुसऱ्याच्याच घरात का जन्माला यावं, शिवसेना वाचवण्यासाठी मला लढावंच लागणार आहे, मी गुलामाचं जगणं जगू शकत नाही, त्यामुळे जेलचं आयुष्य स्वीकारलंय असं त्यांनी नमूद केलंय. अंधेरी येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी त्यांनी महापालिका नोकरीचा दिलेला राजीनामा अजून स्वीकारला गेलेला नाही, त्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच अडचण निर्माण झाली आहे. त्यातच त्यांना फोडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू झाल्याची बातमी आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी आणि मूळ शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचा दावा ऋतुजा लटके यांनी केलाय. आपण पक्षाच्या मशाल या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवक आहेत. विधानसभा निवडणुकीला उभं राहायचं आहे तर त्यांना आधी महापालिका नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार त्यांनी राजीनामा सादरही केलाय, पण महापालिका आयुक्तांनी त्यांचा राजीनामाच अजून स्वीकारला नाहीये. उमेदवारी अर्ज सादर करण्यास आता केवळ 2 दिवसांचा अवधी राहिलाय. त्यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना नोकरीचा राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं राजकीय वय केवळ 20 वर्षांचं आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना मी फार महत्व देत नाही अशा शब्दात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. जयप्रकाश नारायण यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या सीताब दियारा येथे शहा यांनी नुकतीच भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता नितीश कुमार यांनी वरील प्रमाणे प्रतिक्रिया नोंदवली आहे. जयप्रकाश नारायण यांचे चेले सध्या सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले अशी टीका अमित शहा यांनी तेथे नितीश कुमारांवर केली. राजस्थान सरकारने सामान्य जनतेसाठी केवळ 8 रुपयात जेवणाची थाळी उपलब्ध करून दिली आहे. इंदिरा रसोई नावानी ही थाळी उपलब्ध असून सर्व लोकप्रतिनिधींनी या रसोईत किमान महिन्यातून एकदा तरी भोजन घ्यावं असं आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलंय. त्यांनी म्हटलंय की लोकप्रतिनिधी तेथे जेवण करायला गेले तर तेथील थाळीचा दर्जाही त्यांना तपासता येईल आणि तेथे जेवणाचा दर्जाही कायम ठेवणं शक्य होईल आणि लोकप्रतिनिधींचा लोकांशी तेथे थेट संपर्कही होईल असं त्यांनी म्हटलंय. गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पराभवाच्या छायेत उभा आहे. आपला पक्ष हरणार असल्याचं दिसत असल्यानेच त्यांनी आता तेथे पुन्हा हिंदू कार्ड बाहेर काढलंय असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी केलाय. गौतम यांनी एका वादानंतर अलीकडेच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौतम यांनी हा दावा केलाय. गौतम यांनी एका बुद्ध दीक्षा कार्यक्रमात भाग घेतला होता, तथापि आपण मंत्री म्हणून नव्हे तर एक नागरिक म्हणून या कार्यक्रमाला गेलो होतो. या कार्यक्रमात उपस्थितांना 22 प्रतिज्ञा दिल्या गेल्या. याच प्रतिज्ञा डॉक्टर आंबेडकरांनीही बौद्ध धर्माची दीक्षा घेताना घेतल्या होता असा दावाही गौतम यांनी केलाय. या प्रकरणातून वादंग वाजल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गौतम यांना चौकशीसाठीही पाचारण केलं होतं. या चौकशीवेळी वरील बाबी त्यांना कथन केल्या असंही गौतम यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशातील भाजप आमदार विक्रम सैनी आणि अन्य 11 जणांना 2013 मुझफ्फरनगर दंगली प्रकरणी मंगळवारी विशेष न्यायालयाने 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश गोपाल उपाध्याय यांनी त्यांना दंगल आणि इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलंय आणि प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंडही ठोठवलाय. या खटल्यातील अन्य 15 आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. उत्तर प्रदेशातील खतौली येथील भाजपचे आमदार असलेले सैनी यांनी या निकालाविरोधात अपील करणार असल्याचंही सांगितलं. भारतीय नौदलाचं MiG-29K हे लढाऊ विमान बुधवारी सकाळी तांत्रिक बिघाडामुळे गोव्याच्या किनारपट्टीवर पोहोचलं. तथापि त्यापूर्वीच
या विमानाच्या चालकाने आपली सुटका करून घेतल्याने तो बचावला. नौदल मुख्यालयाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. हे विमान सरावानंतर तळावर परतत असताना त्यात तांत्रिक बिघाड झाला. पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला. वैमानिकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. हा अपघात नेमका कसा घडला याचं कारण मात्र अजून समजू शकलं नाहीये. मिग 29 के हे रशियन एरोस्पेस कंपनी मिकुयानने विकसित केलेले मल्टी रोल लढाऊ विमान आहे. कोणत्याही हवामान स्थितीत कार्यरत. उत्तर प्रदेशातील एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या जमिनीचा काही भाग जिल्हा प्रशासनाला हनुमान मंदिरासाठी दान केलाय. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारात अडथळा आणणारे हे मंदिर दुसरीकडे हलवावे लागणार आहे. त्यामुळे या मुस्लिम व्यक्तीने पुढे येत त्यासाठी आपली जमीन दान केली आहे असे एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. दिल्ली लखनौ या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हा रस्ता रुंदीचा प्रकल्प काची आणि केरा गावात रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या मंदिरामुळे पुढे जाऊ शकला नाही. हे लक्षात घेऊन बाबू अली नावाच्या एका मुस्लिम नागरिकाने प्रकल्पाजवळील 1 बिघा जमीन प्रशासनाला दिली जेणेकरून मंदिर तेथे हलवता येईल. तिल्हारचे उपजिल्हाधिकारी राशी कृष्ण म्हणाल्या की जमीन प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्ष 21-22 साठी 78 दिवसांचा PLB म्हणजेच उत्पादनाशी निगडीत बोनस देण्याच्या निर्णयाला पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. दरवर्षी दसरा पूजेच्या सुट्ट्यांच्या आधीच पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येतो. यावर्षी देखील रेल्वेच्या सुमारे 11,27,000 अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतना इतकी बोनसची रक्कम अदा करण्यात आली आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी 78 दिवसांसाठीची सर्वाधिक रक्कम 17,951 रुपये इतकी आहे. फेसबुकचे अनेक वापरकर्ते सध्या अज्ञात कारणामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले बहुसंख्य फॉलोअर्स गमावल्याची तक्रार करत आहेत. यात खुद्द फेसबुकचे CEO मार्क झुकरबर्ग यांचेही तब्बल 119 दशलक्ष फॉलोअर्स कमी झाले. झुकरबर्गचे 119 दशलक्ष फॉलोअर्स कमी झाले ज्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सची संख्या आता 10,000च्या खाली गेली आहे. तस्लीम नसरीन यांचेही फॉलोअर्स कमी झाले. नसरीन यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ही माहिती देताना फेसबुकने सध्या सुनामी निर्माण केली आहे ज्यामुळे माझे फॉलोअर्स नष्ट होऊन आता 9,000 फॉलोअर्स उरलेत असं म्हटलं.